आजपासून एसटी इतर जिल्ह्यांमध्येही धावू लागली. जिल्ह्यांतर्गत फेऱ्या सुद्धा वाढल्या. स्वच्छ भारत सर्वेक्षणात पन्हाळा शहरानं पुन्हा मारली बाजी. सलग 3 वर्ष पन्हाळा शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर अव्वल. प्रसूती दरम्यानचे उपचार न मिळाल्यानं बच्ची सावर्डेतील बीएसएफ जवानाच्या पत्नीचा मृत्यू. खासगी रुग्णालयांनी उपचारासाठी नकार दिल्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याचा जवान सचिन बच्चेंचा आरोप. गणेशोत्सव आणि मोहरमसाठीचा खर्च कमी करून सामाजिक उपक्रम राबवा. पालकमंत्री सतेज पाटील यांचं जिल्हास्तरीय शांतता कमिटीच्या बैठकीत आवाहन. आणि छत्रपती राजाराम कारखान्याचे माजी चेअरमन विश्वासराव नेजदार यांचं निधन.